लग्नाच्या चार दिवसाआधी नववधूने नवरदेवाला कोल्ड ड्रिंक्समध्ये विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे नेर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे नववधू आणि तिच्या दोन भाऊ आणि बहिणींवर नेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांचं पारंपारिक रीतिरिवाजाप्रमाणे लग्न ठरलं दोन्ही लग्नघरी कापड खरेदी करण्यात आली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती उरल्या सुरल्या नातेवाईक मित्रमंडळ आपताना लग्नपत्रिका वाटण्याची घाई देखील सुरू होती केवळ चार दिवसावर लग्न असताना नववधूने होणाऱ्या नवऱ्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली या भेटीतच होणाऱ्या नवऱ्याला नववधूने विष पाजून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नेर तालुक्यात समोर आली आहे यामध्ये नवरी यासह तिचे दोन भाऊ आणि एका बहिणीवर नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय नेर तालुक्यातील एका तेवीस वर्षीय तरुणाचं लग्न बाभुळगाव तालुक्यातील एका बावीस वर्षीय तरुणीशी ठरले होते पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे दोन्ही कुटुंबाच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या साक्षीने हे लग्न ठरवण्यात आले ठरल्यानुसार एकोणीस एप्रिल ही लग्नाची तारीख देखील पक्की करण्यात आली याआधी पंधरा एप्रिलला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक नववधूचा फोन त्या तरुणाला आला त्याला फोनवर शहरातील मेन मार्केट येथील साईबाबा आईस्क्रीम पार्लरमध्ये भेटण्यास तिने बोलावले यावेळी तिच्यासोबत दोन भाऊ एक बहीण आणि अन्य दोघे जण होते सुरुवातीला सोबत सर्वांनी मुलीचे नववधू तिच्या पुन्हा त्याच ठिकाणी नवरदेवाला भेटली यावेळी नववधूने नवरदेवाला लग्नाची स्टेशनरी खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयाची मागणी केली पैसे दिल्यानंतर त्यांच्या गप्पा गोष्टी देखील सुरू झाल्या साता जन्मांची सोबत असण्यासाठी स्वप्न रंगविणाऱ्या या तरुणाला लग्नाआधीच आपल्या आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो याची पुसटशी देखील कल्पना नव्हती यावेळी थम्सअप आणि अन्य एका कोल्ड्रिंक्सची ऑर्डर करण्यात आली नवरदेवासोबत असलेल्या त्याच्या मित्रांना नव जोडप्यांना प्रायव्हसी देण्यासाठी तिथून बाहेर काढण्यात आलं एवढ्यात तिच्या मैत्रिणीने नववधूची खरेदी केलेली स्टेशनरी दाखवत नवरदेवाचे लक्ष विचलित केले याच वेळेस त्या नववधूने कोल्ड्रिंक्समध्ये विषारी द्रव्य टाकले नंतर ते कोल्ड्रिंक नवरदेवाने प्राशन केले सर्व आटोपल्यानंतर गावाकडे जात असताना आजंती रोडवर अचानक चक्कर येऊन नवरदेव कोसळला यावेळी सोबत असलेल्या मित्राने नेर येथील शासकीय रुग्णालयात नेऊन नंतर त्याला यवतमाळ येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले वेळेवरच योग्य उपचार मिळाल्यानं नवरदेव दहा दिवसांनी सुखरूप घरी परतला नंतर झालेल्या प्रकाराची खात्री करण्यासाठी नातेवाईकांनी सदर आईस्क्रीम पार्लरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा धक्का हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता यानंतर स्वतः नवरदेवाने नेर पोलिसात तक्रार दाखल केली यावेळी ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी स्वतः सी सी टी व्ही फुटेज तपासले असता प्राप्त झालेल्या तक्रारीवरून नेर पोलिसात नववधू तिचे दोन भाऊ अन्य एक बहीण अशा चार जणांविरुद्ध कलम तीनशे सात एकशे वीस ब कट चौतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला या सर्व प्रकाराचा भांडाफोड दिनांक दुपारी वाजताच्या जवळपास ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्या आईस्क्रीम पार्लर मधील सीसीटीव्ही मध्ये सर्व प्रकार रेकॉर्ड झाला यामध्ये नववधू आपल्या पर्समधून मधून कोल्ड्रिंक मध्ये विषारी पावडर टाकून नवरदेवाला देते आणि विशेष म्हणजे नवरदेवाला ते कोल्ड्रिंक कडवट वाटत असल्यानं तो ते पिण्यास नकारही देतो तरी देखील ते कोल्ड्रिंक्स त्याच्यासमोर ठेवले जाते हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने दहा दिवसानंतर उजडात आलाय